वात्सल्य प्रतिष्ठान आणि केदारनाथ उंबरजे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शेळगी परिसरात लसीकरण नोंदणी आणि व्यवस्थापन अभियान राबवण्यात आलं. कोरोनाच्या वाढत्या संसर्गानं सध्या गंभीर परिस्थिती असून लसीकरणासाठी प्रत्येकाची धडपड आहे. मात्र बहुतेक वेळा लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी आणि या दरम्यान कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती नसते. याकरता शेळगी परिसरात वात्सल्य प्रतिष्ठान आणि केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमानं मोफत कोविड लसीकरण नोंदणी व व्यवस्थापन अभियानाचं आयोजन करण्यात आलंय. या अंतर्गत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लसीकरणाचं महत्व पटवून देताना यासाठी नोंदणी कशी करावी आणि लसीकरणादरम्यान कोणती काळजी घ्यावी यावत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या संदर्भात जनजागृतीपर पत्रकं वाटण्यात येत असून लसीकरणासाठी मदत केली जाते. या उपक्रमाचा शेळगी परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होताना लसीकरणाबाबतच्या अडचणी दूर होत आहेत. दरम्यान स्थायी समितीचे माजी सभापती तथा बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत लसीकरणासंदर्भात उपक्रम हाती घेतला. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं केदार उंबरजे यांनी सांगितलं. आरोग्य केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. नागरिकांनी नावनोंदणीसाठी संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत संपर्क साधण्याचं आवाहन केदार उंबरजे यांनी केलं. कारण फार लोकांना ऑनलाईनवर कशा प्रकारे नोंदणी करायचं हे माहीत नसल्यामुळं आम्ही आमच्या ह्या शिर्डी प्रयत्न परिसरामध्ये एक अभियानाची सुरुवात केलेली आहे. जेणेकरून या ठिकाणी जे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडं स्मार्टफोन नाही आहे अशा लोकांसाठी मी चांगलं अभियान आम्ही या ठिकाणी उभा केलेलं आहे. मी महानगरपालिकेचे आयुक्त असतील, उपायुक्त असतील, आरोग्य अधिकारी असतील यांना एक सूचना करावीशी वाटते की आज शेळगी दहीटना परिसर 2 नंबर प्रभाग आणि 1 नंबर प्रभाग लोकसंख्या भरपूर असल्यामुळं शेळगीमध्ये एकच आरोग्य केंद्र असल्यामुळं त्या ठिकाणी लोड फार होत आहे. तर या कुमारस्वामी नगर, मित्रनगर या ठिकाणी एक आरोग्य केंद्र फक्त लसीकरणासाठी 1-2-3 महिन्यासाठी उपलब्ध करून द्यावे. याप्रसंगी ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष महालिंग परमशेट्टी, मोहसिन इनामदार, जगदीश वळसंगे, योगेश दुलंगे, प्रेमा चाकाई, महेश बुक्का, नितीन मोहिते, लक्ष्मीकांत पाटील, राहुल तालिकोटी, चंदन त्रिशूल, उमेश यादवाड, आतिश वाघमारे आणि शेळगी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. व ज्यांना माहिती नाही अशा लोकांना अडचणी येत आहेत त्या अडचणी लक्षात घेऊन आदरणीय उंबरजे साहेबांनी वात्सल्य प्रतिष्ठानचे आयोजन करून गोरगरीब जनतेसाठी, सोलापूर शहरातील सर्वांसाठी या ठिकाणी मोफत लसीकरण नोंदणी करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी फारच चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्यांचं व्यक्तिशः मी या ठिकाणी अभिनंदन करतो व शहरातील तमाम नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन 9 ते 12 या वेळेमध्ये येऊन आपापली आधार कार्ड घेऊन नोंदणी करावी.